ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते 2 जानेवारी असे 5 दिवस होम मैदानावरती आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते, परंतु होम मैदानावर मर्यादित जागेत हे प्रदर्शन भरवण्यास अडचणी निर्माण होत होत्या, परंतु यंदा यात्रेच्या पूर्वी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। सध्या या कृषी प्रदर्शनाचे शहरात सर्वत्र मोठमोठे होल्डिंग्स लागले आहेत। या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे 1.5 टन वजनाचा व 1 कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा बेळगाव येथून हा रेडा प्रदर्शनात दाखल झाला आहे। या प्रदर्शनात मुरा जातीचा गजेंद्र रेडा हा कुतूहलाचा विषय ठरत आहे। माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक, गाव मंगसोळी, जिल्हा बेळगाव, कागवड तालुका। हे आता हिला प्रदर्शन आणलं आहे गावात, हिला किंमत 1 कोटीला मागितली आणि हिचं नाव गजेंद्र। हिला खायचं बघा 15 लिटर दूध आहे आणि 2 किलो चपरचंड आहे आणि 3 किलो पेन, 2 किलो अट्टा आणि मग बाकी दुसरा वैरण तसलाच खाऊन आहे। किती वजन? किती वजन? 1.5 टन आहे। वैशिष्ट्य काय यार, म्हणजे आकर्षण काय नाही इतरातून ह्याच्यात काय असं आकर्षण? बघा कृषी मला आकर्षण गजेंद्र याडाचं आणि हिला 1 कोटीला मागणी आहे ना हिला आता ह्याचं वैशिष्ट्य आहे। कुठं कुठं प्रदर्शन मध्ये आतापर्यंत झाले? आतापर्यंत बघा 10-15 झाले। तो रावरले गेलो अहमदनगर आणि शिरोळ, सांगली, तासगाव, तर आपल्याकडे कर्नाटक झाले। आता त्याला पंजाब कोण येऊन देते? आज त्याला पंजाब कोण यायला म्हणजे 4-5 कोटी लागली होती। म्हणजे पंजाब मध्ये जास्त मागणी? हा, पंजाब मध्ये जास्त मागणी।